नमस्कार मित्रांनो, मी प्रमोद पवार आपले ऑल इन वन या यूट्यूब चॅनलवर तसेच फेसबुक चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये आणखी नवीन बदल झाले आहेत. दिनांक 12 जुलै 2024 रोजी हा एक नवीन GR यामध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये जे काही बदल झाले आहेत ते यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे. तर शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी खालील बाबींची स्पष्टता करण्यात येऊन त्यास मान्यता देण्यात येत आहे. यामध्ये कुटुंबाची व्याख्या, कुटुंब याचा अर्थ पती पत्नी व त्यांची अविवाहित मुले असा करण्यात आलेला आहे. तसेच जी नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे जे नाव आहे ते रेशन कार्डमध्ये लगेच लावणे शक्य होत नाही, त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हेच उत्पन्नाचा दाखला म्हणून येथे ग्राह्य धरण्यात येणार आहे. तसेच परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असलेल्या असेल, त्या महिलेने महाराष्ट्रातील आदिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल, तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा आदिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येते. याशिवाय महिलेच्या पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, 15 वर्षापूर्वीचे मतदान कार्ड हे देखील ग्राह्य धरण्यात यावे असे नमूद करण्यात आले. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी आता एक नवीन बँक खातं म्हणजेच पोस्टाचं खातं असणं आवश्यक आहे. यामध्ये ज्यांनी कोणी फॉर्म भरलेले असतील मागचे तर त्यांना अडचण नाही, परंतु जे कोणी नवीन फॉर्म आता भरतील तर त्यांनी सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते कार्य धरण्यात यावे असा त्यांनी निर्देश करण्यात आलेले आहे. त्याच पद्धतीने योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावा. म्हणजेच पहा, ज्या महिलांच्या रांगा लागल्या होत्या त्या रांगा कमी करण्यासाठी महिलेचा जो पासपोर्ट साईजचा फोटो आहे त्या फोटो काढूनसुद्धा हा फॉर्म आता भरला जाणार आहे. सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका यांचे समूह, संघटन, मदत कक्ष, प्रमुख आशा सेविका, सेतुसुविधा, आपले सरकार, सेवा केंद्र यांना पात्र महिलेचे अर्ज भरून घेण्यास साठी प्राधिकृत करण्यात येत आहे. तर अशा प्रकारचा हा महाराष्ट्र शासनाचा हा जो GR आहे 12 जुलै 2024, तर अशा पद्धतीने यामध्ये नवीन बदल झालेला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्कीच कमेंटच्या माध्यमातून कळवा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी घेऊन येत असतो. धन्यवाद.